जुन्या पेन्शनसाठीच्या संपावर अद्याप तोडगा नाहीच, राज्यभरात सर्वसामान्यांचे हाल, तर सरकारनं नेमलेल्या समितीला कर्मचारी संघटनांचा विरोध। नाशिकमधून निघालेलं लाल वादळ कसाऱ्यात, मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच बैठक घेण्यावर शेतकरी ठाम। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात, 3 वर्षांचा सत्तेतला सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, सरन्यायाधीशांचा सवाल, उद्या पुन्हा युक्तिवाद। ऊन वादळ पाऊस असला तरी मवियाच्या सभा होणारच, पावसातल्या सभा आपल्याला फायदेशीर, मवियाच्या बैठकीत अजित पवारांचं विधान, तर उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात। H3N2 बाबत उद्या मुख्यमंत्र्यांची आरोग्य विभागासोबत बैठक, नवीन गाईडलाईन्स, मास्क संदर्भात निर्णयाची शक्यता, तर राज्यात H3N2 चे 352 रुग्ण असल्याची माहिती। पुरातत्व खात्याकडून अंबाबाई मूर्तीच्या मूळ रचनेत बदल, श्रीपूजकांच्या वकिलांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, लेपाचा थर विना परवानगी काढून टाकल्याचा आरोप। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।